नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आज कालमापन घड्याळावरचा हा दुसरा लेक्चर आहे, दुसरा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये आपण तासकाटा एकूण किती अंश पुढे सरकतो दिलेल्या वेळेमध्ये ते बघायचं आहे, आणि दुसरं म्हणजे दिलेल्या तास मिनिटे आणि सेकंदाचं तासात रूपांतर आणि तासाचं तास मिनिटे आणि सेकंदात रूपांतर, असे एक तीन टाईप आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया। त्यातला आज बघा कंटिन्यूमध्ये, या अगोदर तुम्ही तुमची वही कम्प्लीट केला असाल, पहिले दोन टाईप तुमच्या वहीत लिहिलेले आहेत असं गृहित धरतो आणि हा तिसरा टाईप सुरू करतो। तर बघा, तासकाट्याचं एकूण माप येण्यासाठी नेहमीप्रमाणे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट काय माहीत पाहिजे ते आधी सांगतो। तर पहिला पॉईंट लक्षात ठेवा, घड्याळावरील लगतच्या दोन अंकातलं माप किती असतं सांगा मला। लगतच्या दोन अंकातील माप, घड्याळावरील लगतच्या दोन अंकातील माप जे आहे तर ते किती असतं रे, 30 अंश असतं, हे माहीत आहे तुम्हाला। आणि दुसरं एक माहीत पाहिजे, तासकाट्याचं एक मिनिटाचं माप किती असतं, एक मिनिटाचे माप तर ते असतं मित्रांनो 1/2 अंश, म्हणजेच अर्धा अंश। तासकाटा दर एक मिनिटाला अर्धा अंश पुढे सरकतो। बस एवढे दोन जर पॉईंट माहीत असतील तर 0 मिनिटामध्ये तुम्हाला अवघडात अवघड प्रश्न सॉल्व होतील। तर पहिला एक्झाम्पल आपण घेऊया, PSI मेन्स 2018 हां, चलते ना, घाबरायचं नाही, उगा नावावर जायचं नाही। बघा, ह्या PSI प्रश्न आहे, मग पोलीस भरतीला विचारतात का, असलं काही येडवणी म्हणत बसायचं नाही, तर हे सगळ्यांना विचारतात। ओके, तर मला सांगा, तर हा प्रश्न एकदम सिंपल आहे। तर काय म्हणलेलं आहे बघा, सकाळी 8 ते 2 पर्यंत घड्याळाचा तासकाटा किती अंशात फिरेल, दिसते का सांगा मला, किती अंशात फिरेल, म्हणजे किती अंशात फिरेल म्हणजे काय हो, सकाळी 8 वाजता तासकाटा कुठं होता आणि कुठं गेला हे तुम्हाला शोधायचं आहे। तर याच्यासाठी बघा, पहिल्यांदा तुम्हाला बेसिकमध्ये मी तुम्हाला सांगतो, हे घड्याळ आहे आपलं समजा, आणि या घड्याळामध्ये मित्रांनो मला किती वाजवावं लागणार आहेत, 8 वाजवायचे आहेत, येतं ना वाजवायला तुम्हाला, चला वाजवा मग 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, तर 8 वाजता मला सांगा तासकाटा कुठं असेल। मी सांगतो, तासकाटा बरोबर 8 वर होता सर, मान्य आहे, आणि मिनिट काटा 12 वर होता, मिनिट काट्याचा काही विषय नाही इथं सध्या, 12 वर होता। मग आता 9 वाजता तासकाटा बघा का, 8 वरचा तासकाटा 9 वाजता, 9 वर येईल 10ला 10 वर 11 वर 11 12 1 आणि 2, म्हणजे बघा 2 वाजता तासकाटा कुठं येईल, तर मी सांगतो तुम्हाला हा तासकाटा 2 वर येणार आहे, म्हणजे हा तासकाटा 8 पासून पूर्ण ह्या 2 पर्यंत एवढ्या अंशामध्ये फिरला। किती अंशात फिरला हे विचारलं आहे तुम्हाला, येते लक्षामध्ये, म्हणजे हा सरळ सरळ दिसू लागला ना, सरळ कोण आहे किती सांगा, 180 अंश, अगदी बरोबर आहे। म्हणजे काय हो, तर हा जो कोण आहे ना 180 होणार आहे, कसं तर बघा, 8 ते 9 मधलं 30, 30 2 60, 30 3 90, 120, 150 आणि 30, 180 अंश, म्हणजे इथं एकूण माप जे आहे तासकाट्याचं एकूण माप बरोबर किती येणार आहे सांगा, एकूण माप बरोबर 180 अंश। असं न करता, घड्याळ काढत न बसता मी काय म्हणतो, एक तुम्हाला ट्रिक देतो, काय बघा, तर इथं बघा, सकाळी 8 ते 2 पर्यंत बघा, उत्तर सोडवताना थोडं एक पॉईंट लिहावं लागेल मला सांगा, सकाळी 8 ते 2 एकूण किती वेळ झाला सांगा बरं, 2 पर्यंत, हां एकूण वेळ किती झाला सांगा मला, एकूण वेळ 6 तास झाला, मान्य आहे, ह्याच्यावर मिनटं काय आलेत का, काहीच नाही झालं, मग म्हणून तासकाट्याचे माप बरोबर, तासकाट्याचे एकूण माप बरोबर, हां सांगा, तर एका तासामध्ये तासकाटा 30 अंश पुढे सरकतो, किंवा 2 लगतच्या अंकामध्ये माप किती आहे 30 आहे, ह्याला थोडं करेक्ट करू का, एक तासाचं म्हणा, तासकाट्याचं एका तासाचं माप म्हणा, तेच आहे, फक्त थोडं असं राहिलं जरा लिहायचं, तासकाट्याचे एक तासाचे माप म्हणा, म्हणजे बरं पडेल, एका तासामध्ये त्यांना 30 अंश पुढे सरकतो आणि एका मिनिटामध्ये 1/2 अंश पुढे असतो, मग मला सांगा 6 तासामध्ये ह्यानं किती जाईल, 6 × 30 अंश किती होते हो, 180। मित्र म्हणतो पेन पण लागत नाही, आणि तुम्ही म्हणता PSI मेन्स, काहीच नाही, एकदम सोपा प्रश्न आहे, तोंडी येत आहे। मी म्हणतो रायगड तलाठीला ह्याच्यापेक्षा सोपा प्रश्न, म्हणजे अवघड विचारला होता, PSI पेक्षा अवघड होता प्रश्न तलाठीचा, म्हणजे असं काही नाही की बाबा खूप अवघडच प्रश्न विचारतात म्हणून, खूप सोपे पण प्रश्न असतात। दुसरा प्रश्न घेतो मी तुम्हाला, बघा मित्रांनो, रायगड तलाठी 2015 विचारलेला आहे, काय म्हणलं आहे बघा,
एक घड्याळ दुपारी 12 ते सायंकाळी 5:10 बघा हो का, दुपारी 12 ते सायंकाळी 5:10 घड्याळाचा तासकाटा इथंच लिहिला जमला असता ना, ठीक आहे, घड्याळाचा तासकाटा किती अंशात फिरेल सांगा, किती अंशात फिरेल, पण टायमिंग काय दिला आहे, दुपारी 12 ते सायंकाळी 5:10 बघा बरं हो का, जरा मला सांगा घड्याळामध्ये जर 12 वाजला म्हणलं तर तासकाटा कुठं असणार आहे, नक्कीच 12 वाजता तासकाटा पण 12 वर, मिनिट काटा पण 12 वर, पण आपल्याला मिनिट काट्याला गृहीत धरायचं नाही, तासकाटा दुपारी 12:00 मग हो का 1:01 आला, 2, 3, 4 हो का 5, पण 5 वाजता त्यानं 5 वर आला की हो, पण 5 वाजता म्हणले का नाही, 5:10 म्हणजे ह्यानं स्लाइटली ह्या 10 म्हणजे ह्या 5 पण पुढं असणार आहे आणि 6 अलीकडंच असणार आहे, येत्या लक्षामध्ये इथं असणार आहे, मग हे तर माप मला माहीत झालं 30, 60, 90, 30 राहते ना, 120, 150 आणि ही इथं किती मग आता, तर हा तासकाटा आहे, तासकाटा 1 मिनिटात 1/2 अंश पुढे सरकतो आणि 10 मिनिटामध्ये किती जाईल पुढच्या, कुठे गेले 10 मिनटं, ह्या पुढच्या 10 मिनटामध्ये 5 अंश, म्हणजे हे ना इथं 5 अंश पुढे आला आहे, पुढं 30 मधले 25 राहिले, कारण दोघात 30 अंश राहते, त्यानं 5 अंश पुढे आला आणि राहिले किती 25, म्हणजे हे 5 आणि इकडचे 150, टोटल किती झालं रे, 150 + 5 बोले तो 155 अंशामध्ये पुढं सरकणार आहे, पण असं न करता वी आर द स्टुडंट ऑफ राजमुद्रा अकॅडमी, वी आर द स्टुडंट ऑफ धोंडीराम भिंगोले सर, असं काहीच करणार नाहीत, मी प्रश्न सांगतो बघा, मला सांगा दुपारी 12 म्हणले ना, बघा दुपारी 12 ते सायंकाळी कुठपर्यंत रे, सायंकाळी 5:10 एकूण वेळ किती झाली सांगू का तुम्हाला, 12 पासून 5 पर्यंतचे 5 तास प्लस 10 मिनिटे एवढा वेळ झाला, येते लक्षात, मग आता मला सांगा, म्हणून तासकाट्याचं एकूण माप एका तासामध्ये 30 अंशाप्रमाणे 5 × 30 अंश सरळ सरळ आणि 10 मिनिटाला हे 10 तासच आणि हे 1/2 एका मिनिटाला 1/2 म्हणल्यावर 10 मिनिटाला 5 पाहिजे, 3×5 = 15, 150 अंश आणि 10 च्या 5 किती रे 5, तर हे होणार आहे 155 अंश, म्हणून ह्या पद्धतीनं तुम्हाला लवकर येणार आहे, म्हणजे मी 2 मेथडमध्ये तुम्हाला उदाहरणं सांगण्याचा प्रयत्न करत आहे की दिलेलं जे काही उदाहरण आहे बेसिक मेथडनं आणि कन्सेप्टिव मेथड क्विक मेथडनं, ह्या 2 मेथड सांगताय, क्विक एकदम छान आहे पण क्विक येण्यासाठी तुमचा कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, ओके, तुम्ही हे सगळं लिहून घ्यायचं आहे, त्याच्याशिवाय पुढचा टाईप घ्यायचं नाही, तर असे भरपूर आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता येतील, हा टाईप कळला असेल तुम्हाला, ओके, सरावासाठी आपल्या राजमुद्रा ई लर्निंग ॲपवर सुद्धा मी PDF स्वरूपामध्ये ह्याची एक्झरसाईज टाकतो तुम्हाला आणि तिथं मग तुम्ही ते सॉल्व्ह करायचं आहे, ओके, तर आपण लागलीच तिसरा टाईप जो आहे तर तो बघू, थोडंफार करा, तर मित्रांनो आपण बघूया आजचा हा दुसरा आणि आत्तापर्यंतचा चौथा टाईप, कालम आपण घड्याळामधील चौथा प्रकार बघू, खूप महत्त्वाचा आहे, इथं कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय काही उपयोग नाही, बघा लक्षात ठेवा, दिलेल्या तास मिनिटे आणि सेकंदाचं तासात रूपांतर करणं, आता हे येण्यासाठी थोडंसं मला तुम्हाला आणखीन बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागतील जे की ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे, मला सांगा घड्याळावरचा 1 तास म्हणजे किती मिनटं रे, 60 मिनिटं, पण 60 मिनिटं झालं पण सेकंद किती, तर नक्कीच ते 3600 सेकंद, मान्य म्हणजे मला जर काही मिनिटं दिले, 30 मिनिटं दिलं आणि त्याचं तासात रूपांतर करा म्हणलं, तर दिलेल्या मिनिटाला 60 भाग द्यायचं आणि त्याचं तासात रूपांतर करायचं, आणि मला जर काही सेकंद दिले, 108 सेकंद म्हणजे किती तास म्हणलं, समजा आता मला म्हणलं 108 सेकंद बरोबर किती तास, किती तास, तर 108 मला नक्कीच 36 भाग द्यावा लागेल आणि एवढे तास म्हणावे लागतील, मग हे 36 बघा काय होते, 36 + 36 = 100, 36 × 108 3/100 तास बरोबर, म्हणजे 0.03 तास बरोबर, मला जर कोणी म्हणलं सर 24 मिनिटे म्हणजे किती तास, मग मिनिटांचं तासात करायचं झालं तर मिनिटाचं बघा, 1 तास म्हणजे 60 मिनिटं असते, त्याला 60 भाग द्यावा लागेल, तर ह्याचं एकक बदला, 60 आला म्हणजे हे तास झाले, आता हे एकक मिनिट बदलून मी तास केलं, हे फुकट झालं का, नाही, ह्या मिनिटांचा तासात रोवण्यासाठी मी त्याला 60 भाग दिला, तर बघा 6 × 24 तर हे होणार आहेत आपले बघा, आणि 4 हे 10 म्हणजे 6 बघा, 6 × 60 6 × 24 4/10 म्हणजेच 0.4 तास आलं, ओके, पण मला जर कोणी म्हणलं 5 तास म्हणजे किती तास, तर हे नक्कीच 5.00 तास,
पण आता मला जर एकत्रित विचारलं 5 तास 24 मिनिटे आणि 108 सेकंद बरोबर किती तास, आता कसं रे याचं रूपांतर तुम्हाला करायचं मित्रांनो, 5 तास 24 मिनिटं 108 सेकंद बरोबर किती तास हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही आता हे सगळं तासात कसं करणार, त्याचा आकडा एकदम डिफरंट येणार आहे बरं का, लक्षात ठेवा 5 तास 24 मिनिटं 108 सेकंद। तर आता मला सांगा हे जर करायचं असेल तर मला माझ्याकडे 5 तासाला मी 5.00 तास दशांश रूपात होणार आहे, हे 24 मिनिटं आता केलं ना आपण, 24 मिनिटं म्हणजे किती तास रे हो का, हे आत्ताचं 0.4 तास 0.4 तास ओके, आणि आपल्याकडं 108 सेकंद म्हणजे किती काढलं होतं आपण हे 0.03 तास 0.03 तास। आता तुम्ही म्हणता सर इथं काही नाही, इथं 0 घेऊ शकतो आपण, काय अडचण नाही, बघा बेरीज करा 3 हो का, इथं 4 आणि हो का हे 5.43 तास। तर ह्याला काय म्हणायचं आहे, तास मिनिटे आणि सेकंदाचं तासात रूपांतर, आणि ह्याचं पुन्हा उलटं करायचं आहे। तुम्ही आता आकडे जर बघितला 24 कुठं आहे तर कुठंच नाही, इथं 5.43 तास आहेत, हे तास आहेत मिनिटं नाहीत, सगळे तास आहेत हे, पण लक्षात ठेवा इथं घोळ काय, आपण हे डेसिमल सिस्टीम वापरतो, हे 100 पैकी 43 आहेत, पण आपल्याला मिनटं सांगताना 60 मिनिटांपैकी किती हे सांगायचेत, 60 सेकंदापैकी किती सेकंद हे सांगायचेत, म्हणून ह्याचं जर तुम्हाला पुन्हा तास मिनटे सेकंद घ्यायचं म्हणलं तर कसं घ्यायचं ते पुढचा टाईप आहे, पण सांगतो लगेच तुम्हाला। मला सांगा 5.43 तास बरोबर तास मिनटं सेकंद जर करायचं म्हणलं तर बघा हा जो आवरसाठी असतो 5H ओके, हे एच असतात पॉईंट, हे चार जो आहे ना मिनिटांसाठी असतो, आणि हा जो 3 जो आहे ना सेकंदासाठी, आवर्स मिनिटे आणि सेकंद। तर काय करायचं, तासाला तास 5 तसेच घ्यायचे, हे 5 ला 5 तास, ह्या 4 ला मिनिटं घेण्यासाठी बघा आपण मिनिटं घेण्याचे त्याला 60 भाग दिला होता, पण दशांशस्थळी 1 आल्यामुळं 6 गुणायचं, ह्याला 6 गुणायचं आणि तेवढे मिनिटं घ्यायचं, आणि दुसऱ्या दशांशस्थळाला 3600 भाग देऊन आलं होतं ते, पण 3600 भाग देताना छेदात 100 होता, दुसऱ्या दशांशस्थळी गेलं आहे म्हणून त्याला 3600 गुणायचं, 100 गृहित धरायचा नाही, म्हणजे माझ्याकडं मिनिटं होतील बघा मित्रांनो 4 सख 24 मिनिटे 6 चौक 24 आणि सेकंद माझ्याकडं बघा 3600 गुणात 36 3 108 सेकंद, म्हणजे 5 तास 24 मिनिटं 108 सेकंद म्हणजे 5.43 तास, आणि 5.43 तास म्हणजे 5 तास 24 मिनिटं 108 सेकंद। इकून तिकडं तिकून इकडं चक्रांना करा, आपल्याला पण आला पाहिजे, फक्त चक्रांना करा, शांताबाईनंच करायला पाहिजे का नाही, आपल्याला पण हे जमलं पाहिजे। मग हे कळण्यासाठी तुम्हाला काय काय माहीत पाहिजे, तर 1 तास म्हणजे 60 मिनिटं 36 सेकंद, पण मी म्हणतो ना हे लपटकन केलं आपण, हे बऱ्याच जणांना जमत नाही, हे तुम्हाला शॉर्टकट नाही येण्यासाठी अजून तुम्हाला काही बरंच काही सांगायचं आहे मला, ते मी आधी सांगतो आणि नंतर मग आपण उदाहरण सॉल्व करू। तर दुसरा पॉईंट मला काय सांगायचा होता, मला जर मिनिटांचं तासात रूपांतर करायचं असेल तर मिनिटांना मला कशानं भाग द्यावा लागेल रे, 60 भाग द्यावा लागेल, आणि ह्याचं एकक बदलून तास घ्यावा लागेल, येते का लक्षात, म्हणजेच काय मी 60 भाग देऊन त्याचं तासात रूपांतर केलं, पण नवीन मेथडमध्ये असं करत बसायचं नाही। कसं करायचं मग, तर दिलेल्या मिनिटांना फक्त 6 भाग द्यायचा, फक्त 6 भाग द्यावा ओके, व तासातलं पहिलं दशांश घ्यावं, तासातील पहिले दशांश, खूप दिवसांनी असं लिहितोय मित्रांनो, ठीक आहे। नंबर 2, दिलेल्या मिनिटांना फक्त 6 भाग द्यावा, आणि म्हणजे 60 भाग देण्याऐवजी, आणि तिसरं दिलेल्या सेकंदांचं मला जर तासात रूपांतर करायचं असेल तर सेकंदांना कशानं भाग द्यायचं, 3600 भाग द्यावा लागेल, आणि तेवढे तास म्हणावं लागतील ना, असं न करता और आपण काय करणार आहोत, दिलेल्या सेकंदांना फक्त कशानं भाग द्यायचा माहिती आहे का, फक्त 3600 भाग द्यायचा, आणि तासामधलं दुसरे दशांश स्थळ घ्यायचं,
बस एवढं जर केलात ना धडाधड प्रश्न तुम्हाला 36 सेकंद खूप झाले सर 10-12 सेकंदात तुमचा उदाहरण सॉल्व होईल. कसं बघू आपण एक्झाम्पल, जास्त वेळ नाही घेणार तुमचा. बघा पहिलं उदाहरण, तुम्हाला प्रश्न आहे 5 तास 25 मिनिटे आणि 48 सेकंद बरोबर किती तास, असा तुम्हाला प्रश्न केला. म्हटलंस पर्याय पण द्यायचेत का तुम्हाला, घ्या 5.73 तास, 5.42 तास, 5.43 तास, इकडला दिसाले का 5.47 तास, असे पर्याय आहेत पॉईंटमध्ये. आता तुम्ही म्हणताल हे 5:05 वाजता म्हणलं की वेगळं आणि 5:42 वाजता म्हणलं की वेगळं, वाजता नाही इथं तास राहत आहे. ह्या दोघांमध्ये पॉईंटचाच फरक आहे पण अर्थ खूप बदल आहे. कारण हे जे वर्ष आहेत ना 5 तास 42 मिनिटं 0 सेकंद आहेत, पण हे मात्र 5.42 तास म्हणजे 42 मिनिटं नाही तर तुम्हाला सांगतो ह्याला 6 गुणावं लागतं आहे आणि ह्याला 36 गुणावं सेकंद. ह्याला जर म्हणला तर 5 तास 24 मिनिटं 6 चौक 24 मिनिटं आणि 36 दुनी 72 सेकंद, पण सेकंद 60 पेक्षा पुढे नसेल, 60 कमी करायचं आणि 1 मिनिट वाढवायचा, म्हणजे ॲक्च्युअली 5 तास 25 मिनिटं आणि 60 गेल्यानंतर किती राहतात 12 सेकंद. हे येते बघा, म्हणजे हे जे आकडा आहे ना हा हा आहे 5 तास 25 मिनिटं 12 सेकंद आणि हे 5 तास 42 मिनिटंच आहेत. म्हणजे दोघांमध्ये खूप बदल आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा ह्या दोघांमध्ये जरी पॉईंटचा फरक असला ह्यांच्या अर्थामध्ये खूप फरक आहे, तर ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. कसं बघू तर आता मला सांगा, तर इथं काय करायचं, एक छान छोटासा चार्ट तयार करायचा बेसिक मेथडमध्ये, तास मिनिटे आणि सेकंद. माझ्याकडं तास आहेत मित्रांनो 5 तास 25 मिनिटाची फोड करा, 6 भाग द्यायचे ना आपल्याला, त्याच्यामुळे 24 अधिक 1 25 करतो आणि 48 सेकंद असेच घेतो. तर बघा तर आता मला सांगा हा 1 मिनिट इथं भाग दिल्यानंतर राहणार आहे, ह्याला सेकंदात रूपांतर करून इथं घ्या. तर आपलं रेडी रूल वापरण्यासाठी 5 तास 24 मिनिटे आणि 108 सेकंद असं झालं. तर आता आपले नियम वापरा. पहिला नियम, दिलेल्या तासा एवढं तास घ्या, उत्तर इथं तयार होतं आहे गरमागरम. बघा प्रथम दिलेल्या 5 तासाएवढे 5 घ्या, घेतलं आणि दशांश चिन्ह द्या दिलं. दिलेल्या मिनिटांना 60 ऐवजी फक्त 6 भाग द्या, 6 चौक 24 आणि पहिलं दशांश स्थळ घ्या, म्हणजे 60 भाग दिल्यासारखं झालं. आणि दिलेल्या सेकंदांना 36 भाग द्या आणि याच्यातलं दुसरं दशांश स्थळ घ्या, 36 * 108 5.43 तास हे आपलं इथं उत्तर आलेलं आहे. बट वी आर द स्टुडंट ऑफ राजमुद्रा अकॅडमी, वी आर द स्टुडंट ऑफ दोंडराम भिंगोले सर, आपण असलं काहीच करणार नाही. आपण इथं प्रश्नामध्ये डायरेक्ट उत्तर हे एवढं चार्ट पण करायची गरज नाही, पण तुम्हाला कळावं काय काय केलं आहे म्हणून हे घेतलेलं आहे. तर माझं उत्तर बघा 10 नाही 8 सेकंदाचा विषय आहे. हो का, 5 ला 5 तास घ्यायचं, दशांश चिन्ह दिलं दिलं, इथंच लिहा की भागिले 6 मिनिटांना 6 भाग द्यायचं, 6 चौक 24 4 भाग बसतोय, 4 6 चौक 24 म्हणलं, राहिलं किती 1 मिनिट, 1 मिनिट ह्याच्या म्हणजे 60 सेकंदात वाढवा, 60 आणि हे पहिलेचे 48 108 सेकंद, ह्याला 36 भाग द्या, 36 36 36 2 72 36 3 108 5.43 तास हे आपलं इथं उत्तर झटकन काही सेकंदामध्ये आपलं उत्तर इथं तयार झालेलं आहे. अलग लक्षामध्ये आपण लागलीच दुसरा प्रश्न बघूया. हे लिहून घ्या आपण सगळं, हे लिहून घेतल्याशिवाय, याचा सराव केल्याशिवाय, हातानं लिहिल्याशिवाय कसं आपलं गणित पक्क होईल, कशी आपली बुद्धिमत्ता भरभरा पळेल. सगळं आपल्याला रेडीमेड मिळावं असं वाटतं आहे की नाही. हां ठीक आहे, अजून एक घेऊ आपण उदाहरण लक्षात येईल तुमच्या. बघा मित्रांनो, मी घेतो दुसरा प्रश्न. तुम्हाला म्हणलं 9 तास 9 तास चोवीस दोन, हां किती घेऊ रे, 26 मिनिटे आणि 24 सेकंद बरोबर किती तास. रूल्स आलेत का लक्षात तुमच्या, का सांगू परत एकदा. पहिला नियम, तासाएवढे तास घ्यायचं, तासाएवढे तास घ्यायचं व दशांश चिन्ह द्या. तासाएवढं तास घ्या आणि दशांश चिन्ह द्या,
ओके मग आपले डायरेक्ट शॉर्टकट मेथडने सांगतो हे का प्रथम 9 ला 9 तास घ्यायचा दशांश चिन्ह द्यायचं दिलं दिलेल्या सेकंदांना 60 ऐवजी फक्त 6 ने भाग द्या 6 चौक 24 4 चा भाग बसते 4 चा भाग बसला इथं 24 म्हणलो राहिले किती आपले 2 मिनिटाचे 120 सेकंद हे झाले 144 36 एक 36 36 दुनी 72 36 रिकेक्षा 36 चौक 144 माझं उत्तर 9.44 ह्याला 36 ने भाग दिला आपण ह्याचा इथं लिहिलं 6 ने भाग देऊन पहिला दशांश स्थळ घेतलं आणि 36 ने भाग देऊन दुसरा दशांश स्थळ घेतलं उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे ओके बर कळतंय आता हे सांगा बरं आपलं नेमकं काय केलं सांगतो बघा इथं तास घेऊ इथं मिनिटे घेऊ आणि इथं सेकंद चला 9 तास आहेत हे 9 ह्याची 4 6 भागामध्ये 6 चौक 24 प्लस 2 होतील आणि सेकंद आपल्याकडे किती आहेत 24 सेकंद आहेत ओके लय खडाखुड वाटायला का हां तर इथं किती घेणार आहे 24 सेकंद बघा काय होतं हे हां तर बघा हे 2 मिनिटं इथं घ्या 120 सेकंद तर बघा मला शॉर्टकट वापरण्यासाठी 9 तास 24 मिनिटं आणि 144 सेकंद मिळाले तर बघा उत्तर माझं इथं गरमागरम तयार होणार आहे प्रथम दिलेल्या 9 तासाएवढे 9 तास घ्या दशांश चिन्ह द्या दिलेल्या मिनिटांना 60 ऐवजी फक्त 6 ने भाग द्या 6 चौक 24 बरोबर आणि दिलेल्या ह्याला ह्याला 36 ने भाग द्या 36 चौक 144 तर या पद्धतीनं 9.44 तास हे आपलं विदिन काही सेकंदात उत्तर आलं तर आता हे होतं तासात दिलेल्या तास मिनिटे सेकंदांचं तासात रूपांतर तर आता दिलेल्या असं जर तास दिलं तर पुन्हा ह्याचे एवढे मिनटं सेकंद कसं मिळवायचं लगेच सांगतो काहीच अडचण नाही आपला टाईप आहे आता लगेच 5वा इथंच घेतो मी तर आता ह्याची हेडिंग काय टाकायची दिलेल्या तासाचे तास मिनिटे आणि सेकंद रूपांतर दिलेल्या तासाचे तास मिनिटे आणि सेकंदात रूपांतर कसं करायचं आता 9.44 तास आहे तर ह्याच्यात पहिला नियम प्रथम दिलेल्या तासातील पूर्णांक एवढे तास घ्यायचं ओके पहिल्या दशांश स्थळाला पहिल्या दशांश स्थळाला म्हणजे ह्याच्या पहिल्या चारला पहिल्या दशांश स्थळाला 6 ने गुणून तेवढे मिनिटे घ्यावेत मिनिटे घ्या ओके आणि दुसऱ्या दशांश स्थळाला 6 ने नाही आता कशाने गुणायचं 36 ने गुणून तेवढे सेकंद घ्या बस एवढंच करायचं आहे म्हणजे कसं एक्झाम्पल बघा आता मला 9.43 तास किंवा 44 तास 44च घेऊ चला 9.44 तास म्हणजे तास मिनिटे आणि सेकंद किती असं विचारलं आपल्याला तर काय करते बघा मी बघा इथं तास इथं मिनिटे आणि इथं सेकंद घ्या हां तर इथं 9 ला 9 तास पहिल्या दशांश स्थळाला 6 ने गुणायचे म्हणजे 4 × 6 मिनिटे घ्यायचं आणि दुसरं दशांश स्थळाला 36 ने गुणायचे म्हणजे 4 × 36 एवढे सेकंद घ्यायचं 9 ला 9 6 चौक 24 मिनिटे 36 चौक 144 सेकंद फक्त शेवटी काय करायचं हे सेकंद जर 60 पेक्षा जास्त आले 60 पेक्षा जास्त तर 60 वजा करायचं 1 मिनिट वाढवायचं पण 100 च्यातून 120 जर वजा झालं तर 2 मिनिटं वाढवायचं याच्यातून 180 वजा झालं तर 3 मिनिटं 60 सेकंदांचा 1 मिनिट 120 सेकंदाचे 2 मिनिट 180 सेकंदाचे 3 मिनिट याप्रमाणे इथं 120 सेकंद वजा होतात पण यांचं हे बलिदान फुकट जाणार नाही ह्याच्या बदल्यात 2 मिनिटं वाढवतात म्हणजे 9 तास 26 मिनिटे आणि 24 सेकंद हे तुमचे तुम्हाला उत्तर जे काही आहे तर ते इथं मिळून जाणार आहे ह्याला म्हणायचं दिलेल्या तासाचं तास मिनिटे आणि सेकंदात रूपांतर म्हणजे 9.44 तास म्हणजे 9 तास 26 मिनिटे आणि 24 सेकंद
बघा इथं बरं 9 तास 26 मिनिटे 24 सेकंद म्हणजे 9.44 तास आणि 9.44 तास म्हणजे 9 तास 26 मिनिटे आणि 24 सेकंद असं धडाधड फटाफट आपल्याला हे उदाहरणं सॉल्व करता आले पाहिजेत. अजून एक या पद्धतीचं उदाहरण घेतो आणि मी थांबतो. कसं बघू आपण, इथं बघू, याचं दुसरे उदाहरण आहे. तुम्हाला जर मी म्हटलं 7.63 तास बरोबर किती तास मिनिटे आणि सेकंद, हां तास मिनिटे सेकंद किती बघा हो का, इथं घ्यायचं तास, इथं घ्यायचं मिनिटे आणि इथं घ्यायचं सेकंद. हे पहिलं दशांश 7 ला 7 तास, दुसरं 6 ला किती न गुणायचं रे, 6 न गुणायचं आणि दुसऱ्याला 36 न गुणायचं, 3 × 36 तेवढे सेकंद. बघा 7 तास 36 मिनिटे 36 × 108 सेकंद, पण सेकंद 60 वजा होते त्याच्यातून 120 होत नाहीत, 60 वजा झाले म्हणून इथं 1 मिनिट वाढवायचं. फायनल आन्सर 7 तास 37 मिनिटं आणि 48 सेकंद हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. 10-12 सेकंदाचा विषय आहे. कोणतं पण घ्या रे का, मी जर म्हणलं आता समजा 7 नको आता घेतलं की 9 घेतलं 7 घेतलं 5 घ्या, 5.73 तास, 5.73 तास बरोबर तास मिनटं सेकंद किती सांगा पटकन, हो का आवर्स मिनिटे आणि सेकंद, हो का बघा हे 5 ला 5 ह्या 7 ला × 6 घ्यायचे, 7 ही 42 मिनिटं आणि ह्याला गुणिले 36 36 × 108 सेकंद, ह्याच्यातून 60 वजा होतात, ह्याच्या बदल्यात इथं 1 मिनिट वाढवायचा. ढंटाळा 5 तास 43 मिनिटं आणि इथं येणार आहेत 48 सेकंद, म्हणजे एवढे तास एवढे मिनटं एवढे सेकंद म्हणजे एवढे तास आणि एवढे तास म्हणजे एवढे तास एवढे मिनटं एवढे सेकंद. या पद्धतीनं हा आपण इथं 5वा टाईप पण या ठिकाणी घेतलेला आहे. 5वा टाईप होता इथं, 5वा टाईप 5वा. बघा आपण 3रा 4था आणि 5वा हे 3 टाईप आजच्या व्हिडिओत पाहिलेत. पुढच्या तासामध्ये आपण त्याच्या पुढचे जे काही आहेत टाईप्स, आणखीन 5 टाईप आहेत, जवळजवळ अर्धा टॉपिक आपला संपला आहे म्हणायचा, अजून 5 टाईप आहेत ते आपण पुढच्या टाईपमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, आपण लवकरच भेटू आणि लवकर शेअर वगैरे करा लेकरांना बाकीच्या, माहीत व्हावं आपलं काय चालू आहे ते.